नमस्कार विद्यार्थी बंधु भगिनींनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी पी वाघ, अर्थशास्त्र शिक्षक, JES महाविद्यालय जालना, आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा एक प्रश्न प्रामुख्याने आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत, आणि तो म्हणजेच प्रश्न क्रमांक 4, अर्थात खालील विधानाशी आपण सहमत किंवा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा. मित्र हो, एकंदरीत परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्या कारणाने प्रामुख्याने आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणाला या प्रश्नाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करायची आहे. ही चर्चा करत असताना तत्पूर्वी विद्यार्थी मित्र हो, आपणाला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की काही दक्षता आणि या प्रश्नाची गुणविभागणी. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी पहिली दक्षता अशी आहे की एकूण या प्रश्नासाठी प्रामुख्याने विचार करत असताना 5 प्रश्न या अंतर्गत विचारले जातात आणि त्यापैकी 3 आपणाला सोडवायचे असतात. बघा, 5 पैकी 3 आपणाला कोणतेही 3 प्रश्न या ठिकाणी सोडविणे आवश्यक आहे, ज्याला एकूण प्रामुख्याने 12 गुण आहे. किती गुण आहेत? 12 गुण. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे एका प्रश्नासाठी 4 गुण असणार आहे. 3 प्रश्न सोडवायचे ज्याला 12 गुण आहेत, अर्थात एका प्रश्नासाठी किती गुण असणार? 4 गुण. मग नेमकं या 4 गुणांचं विभाजन कशा पद्धतीने आहे, तर त्याची चर्चा करताना सहमत किंवा असहमत आहात हे जर आपण अचूक उत्तर दिलं तर त्याचा 1 गुण आणि उर्वरित 3 गुण या ठिकाणी सहमत किंवा असहमत असण्यामागील योग्य व समर्पक अशा कारणांसाठी आपणाला 3 गुण आहे. म्हणजेच अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, हा प्रश्न आपणाला असल्याचे लक्षात येते, ज्यामध्ये 3 गुण कारणासाठी, 1 गुण सहमत किंवा असहमत आहात त्याच्या योग्य उत्तरासाठी. अशा पद्धतीने 4 गुणाकरता 1 असे 3 प्रश्न, म्हणजेच एकूण 12 गुणांचा हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने या ठिकाणी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणाला आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये नव्याने समाविष्ट झालेलं एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण, अर्थात निर्देशांक, या निर्देशांक प्रकरणाशी संबंधित काही विधाने या प्रश्नासंदर्भात अभ्यासूया. तर पहिलं विधान आहे की निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात, अशा प्रकारचं विधान दिलेलं आहे. आता या विधानाशी आपण सहमत आहात की असहमत आहात ते या ठिकाणी सुरुवातीला लिहिणं गरजेचं आहे, अचूक उत्तर देणं गरजेचं आहे, आणि त्यानंतर त्याचे कारण सुद्धा आपल्याला द्यावे लागणार. कारण प्रश्न आहे सहमत आहात की असहमत ते सकारण स्पष्ट करा. तर मित्र हो, सुरुवातीला आपल्याला उत्तर द्यावं लागेल की या विधानाशी मी असहमत आहे. काय? या विधानाशी मी असहमत आहे. मग या ठिकाणी आपण असहमत आहे हे लिहिलं ज्याकरता 1 गुण आपल्याला निश्चितपणे योग्य उत्तर असल्यामुळे प्राप्त होईल, आणि त्याची कारणं सुद्धा आपल्याला द्यावी लागतील की मी असहमत का आहे. तर त्याची कारणं बघत असताना सुरुवातीला सांगावं लागेल निर्देशांक अर्थशास्त्रातील सर्वाधिक वापरल्या जाणारी संख्याशास्त्रीय साधन आहे. बघा विद्यार्थी मित्र हो, निर्देशांक हे अर्थशास्त्रातील सर्वाधिक वापरल्या जाणारे एक संख्याशास्त्रीय साधन आहे. त्यानंतर दुसरं कारण सांगावं लागेल की ठराविक कालावधीत चलातील बदल किंवा चलाच्या समुदायातील बदल मोजण्यासाठीच एक साधन म्हणून निर्देशांकाकडे बघितल्या जाते. की ठराविक कालावधीमध्ये चलातील बदल किंवा चलाच्या समुदायातील बदल मोजण्यासाठी एक साधन म्हणून आपण निर्देशांकाकडे पाहत असतो. तर एकंदरीत विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी अचूक अशा प्रकारची कारण देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. या कारणांची चर्चा करत असताना पुढचं कारण सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की निर्देशांक मूलतः किमतीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला असला तरी आजच्या काळात भाग भांडवल बाजारातील किमती, राहणीमान, औद्योगिक आणि कृषी मालाचे उत्पादन, निर्यात व आयातीमधील बदल इत्यादी घटकासह विविध क्षेत्रातील कल मोजण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला जातो. बघा विद्यार्थी मित्र हो, निर्देशांक मूलतः किमतीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला असला तरी आजच्या काळामध्ये भाग भांडवल बाजारातील किमती, राहणीमान, औद्योगिक आणि कृषी मालाचे उत्पादन, निर्यात व आयातीमधील बदल इत्यादी घटकासह विविध क्षेत्रातील कल मोजण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला जातो. एकंदरीत अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो, म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक म्हणतात. बघा मित्र हो, अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी निर्देशांक केला जातो, म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हटले जाते. एकंदरीत विद्यार्थी मित्र हो, या विविध कारणामुळे या विधानाशी मी असहमत आहे अशा प्रकारचा एक समारोप या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला करावा लागेल, जेणेकरून प्रश्नाचं समर्पक आणि अचूक उत्तर या ठिकाणी प्राप्त होईल.
की या विधानाशी मी असहमत का आहे, तर त्याचे हे विविध कारण आहेत आणि त्यामुळे या विधानाशी मी असहमत आहे, अशा प्रकारचा एक सारांश किंवा समारोप आपणाला या प्रश्नासंदर्भात करणे अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्र हो, खालील विधानाशी सहमत किंवा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करामध्ये पुढचा प्रश्न या ठिकाणी विधानाच्या स्वरूपात आपल्याला बघायचा आहे की निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाही. तर या ठिकाणी आपल्याला सांगायचे या विधानाशी मी असहमत आहे. काय? या विधानाशी देखील मी असहमत आहे. प्रश्न आहे निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाही, तर या विधानाशी मी असहमत आहे. आणि असहमत असण्यामागे अनेक कारण आहेत, कारण निर्देशांकाला अनेक मर्यादा आहेत. मग कोणकोणत्या मर्यादा आहेत ज्यामुळे आपण या विधानाशी सहमत नाही, तर त्या मर्यादा क्रमाक्रमाने बघूया. पहिली मर्यादा सांगितली जाते की तो नमुन्यावर आधारित आहे. मग या ठिकाणी मित्र हो, निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. निर्देशांकाच्या रचनेमध्ये सर्व घटकांचा समावेश होत नाही, म्हणून तो नमुना चुकांपासून मुक्त होत नाही. अशा प्रकारे निर्देशांकाची ही मर्यादा सांगितली जाते की तो नमुन्यावर आधारित आहे. तसेच तो आकडेवारीवर आधारित आहे, ही सुद्धा एक मर्यादा निर्देशांकाच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल की निरनिराळ्या प्रकारच्या अपुऱ्या आकडेवारीवर निर्देशांक आधारित आहे, त्याचा त्या आकडेवारीवर आधारित गोळा केली जाते आणि एकंदरीत याचा परिणाम निर्देशांकाच्या निष्कर्षावर होतो की निर्देशांक हा निरनिराळ्या प्रकारच्या अपुऱ्या अशा आकडेवारीवर आधारित आहे आणि त्याच आधारावर आकडेवारी गोळा केली जाते आणि त्यामुळे निर्देशांक त्याचे निष्कर्ष हे सुद्धा चुकीचे येण्याची शक्यता असते. अशा प्रकारे निर्देशांकाची ही देखील एक मर्यादा मित्र हो आपणाला या ठिकाणी सांगता येईल. तसेच निर्देशांक हा चुकीच्या उद्देशाने सुद्धा वापरला जाऊ शकतो, म्हणजे निर्देशांकाचा चुकीचा उद्देश ही सुद्धा एक मर्यादा सांगता येईल की निर्देशांक हा चुकीच्या उद्देशाने वापरला जातो. मूळ वर्षातील परिस्थिती बरोबर चालू वर्षातील परिस्थितीशी तुलना केली जाते, म्हणून व्यक्ती मूळ वर्षाची निवड करते, परंतु त्याचा हेतू योग्य असला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या व्यावसायिक व्यक्तीने मूळ वर्ष म्हणून जास्त नफा असलेले वर्ष निवडले आणि चालू वर्षात नफा कमी असेल तर हे योग्य होणार नाही. म्हणजे या ठिकाणी एका अर्थाने निर्देशांक चुकीच्या उद्देशाने देखील वापरला जाऊ शकतो आणि म्हणून ही त्याची मर्यादा सांगता येईल की हा चुकीच्या उद्देशाने वापरला जातो. मूळ वर्षातील परिस्थितीबरोबर चालू वर्षातील परिस्थितीची तुलना केली जाते आणि त्यामुळे मूळ वर्षाची निवड करावी लागते, परंतु त्याचा हेतू योग्य असला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जो व्यावसायिक आहे आणि त्याने मूळ वर्ष म्हणून जास्त नफा असलेले वर्ष निवडले, तर निश्चितपणे चालू वर्षातील नफा त्या तुलनेत आपल्याला कमी वाटेल, म्हणून हे या ठिकाणी चुकीचा उद्देश असल्याचे निदर्शनात येईल. एवढंच नव्हे तर सूत्रांची उणीव ही सुद्धा एक मर्यादा सांगता येईल की निर्देशांक रचनेसाठी अचूक असं सूत्र नाही. काय? निर्देशांक बघत असताना आपण बघितले, अनेक सूत्र बघितले, आणि त्यासाठी एकच आणि अचूक अशा प्रकारचं कुठलंही सूत्र नाही, फक्त सरासरी आहे. त्यामुळे या सरासरीच्या सर्व मर्यादा निश्चितपणे निर्देशांकाला पडतात. काय? की त्याच्याकरता एक कुठलंही अचूक सूत्र नाही, ती एक प्रकारची सरासरी आहे आणि त्यामुळे सरासरीच्या असलेल्या सर्व मर्यादा निश्चितपणे निर्देशांकाला पडू शकतात, म्हणून ही सुद्धा निश्चितपणे एक मर्यादा निर्देशांकाच्या अनुषंगाने सांगता येते. तसेच विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी निर्देशांकाच्या मर्यादाची चर्चा करताना इतरही मर्यादा आहे की या निर्देशांकाला या व्यतिरिक्त सुद्धा अर्थव्यवस्थेतील बदल असेल, गुणवत्तेतील बदल असेल, वैजिक भार असेल, मर्यादित व्याप्ती असेल, यासारख्या काही मर्यादा आहेत. की अर्थव्यवस्थेमध्ये काही बदल झाले असतील, वस्तूच्या गुणवत्तेत काही बदल झाले असतील, वैजिक भारांच्या संदर्भात आणि मर्यादित व्याप्तीच्या संदर्भात देखील काही मर्यादा निश्चितपणे निर्देशांकाला येतात आणि म्हणून या विविध कारणामुळे या विधानाशी मी सहमत आहे असहमत आहे. काय? या विविध कारणामुळे निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत, या विधानाशी मी असहमत आहे. काय आहे? असहमत आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचा सारांश या ठिकाणी निश्चितपणे द्यावा लागेल. एकंदरीत विद्यार्थी मित्र हो, हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला आपण सहमत आहोत की असहमत आहोत की योग्य पद्धतीने त्याचं उत्तर द्यावं आणि त्यानंतर त्यामागची सहमत किंवा असहमत असण्यामागची समर्पक कारणे सुद्धा देणं अपेक्षित आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्र हो, पुढचा आणि शेवटचं विधान आपण या ठिकाणी बघूया की निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. बघा, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो अशाही प्रकारचं एक विधान असून या ठिकाणी सुद्धा या विधानाशी मी असहमत आहे असं आपलं उत्तर असावं. काय? या विधानाशी मी असहमत आहे. मग यामागची कारणे सुद्धा आपल्याला बघावी लागेल. मित्र हो, निर्देशांकाची रचना किंवा निर्देशांक रचनेच्या पद्धती पाहत असताना आपण बघितलेलं आहे की एका विशिष्ट काळात दोन किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित चलाचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या संख्या शास्त्रीय साधनाचा उपयोग होतो. काय?
की एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित चलांचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या संख्यिकीय साधनाचा उपयोग होतो। निर्देशांक मोजण्यासाठी सर्वसामान्य मूळ वर्षाची निवड केली जाते। काय निर्देशांक मोजण्यासाठी सर्वसामान्य मूळ वर्षाची निवड केली जाते। म्हणजेच मूळ वर्ष हे नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादी पासून मुक्त असते। काय ते सर्वसाधारण असावं याचा अर्थ नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती आणि आणीबाणी यापासून मूळ वर्ष मुळे तसे चालू वर्षाच्या तुलनेत मूळ वर्ष अतिशय जुने देखील असतात। चालू वर्षापेक्षा मूळ वर्ष खूप जुनं देखील असता कामा नये म्हणजे ते अलीकडच्या काळातील असावं असा त्याचा अर्थ होतो। एकंदरीत विद्यार्थी मित्र हो, आता या कारणांची चर्चा करत असताना पुढचंही कारण आपल्याला निश्चितपणे बघावं लागेल की निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो। काय निर्देशांक प्रामुख्याने चालू वर्षासाठी तयार केला जातो आणि ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष। की निर्देशांकाची रचना बघत असताना आपण बघितलं की एक मूळ वर्ष असते आणि दुसरे चालू वर्ष असते। निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो आणि ज्या वर्षापासून बदल मोजलेले आहेत त्या वर्षाला आपण मूळ वर्ष म्हणतो। तर एकंदरीत विद्यार्थी मित्र हो, मूळ वर्षातील चलांचे मूल्य दर्शवण्यासाठी झिरो हा प्रत्यय वापरला जातो। काय मूळ वर्षातील चलांसाठी झिरो हा प्रत्यय वापरला जातो तर चालू वर्षातील चलांचे मूल्य दर्शवण्यासाठी एक हा प्रत्यय वापरला जातो। म्हणजे मूळ वर्ष आणि चालू वर्ष या दरम्यान चलाचे मूल्य त्यांची परस्पर तुलना करत असताना प्रामुख्याने झिरो हा प्रत्यय मूळ वर्षासाठी तर एक हा प्रत्यय चालू वर्षासाठी निर्देशांकाच्या परिभाषेत वापरला जातो। आणि मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी 100 रहित धरतो। काय मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी 100 रहित धरला जातो आणि त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे मोजला जातो। बघा मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक नेहमी 100 गृहीत धरायचा आणि त्यानुसार चालू वर्षातील निर्देशांक हा मूल्यानुसार मोजला जातो आणि निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही। ही बाब अतिशय महत्वाची आहे कारण निर्देशांक तयार करण्यासाठी मूळ वर्ष आणि चालू वर्ष यांची या दोन वर्षातील चलांच्या मूल्यांची आपण सूत्राच्या आधारे परस्पर तुलना करत असतो आणि म्हणून निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही। ही बाब अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या विधानाशी मी असहमत आहे। त्यामुळे या विधानाशी मी असहमत आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या उत्तराचा समारोप करावा लागेल की निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो हे झालं आपलं विधान। परंतु मित्र हो, ही सर्व चर्चा, ही सर्व कारणे जर आपण बघितली तर त्यावरून आपल्याला निश्चितपणे ठामपणे सांगता येईल की निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही। आणि त्यामुळे या विधानाशी जे विधान या ठिकाणी दिलेलं आहे की निर्देशांक मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो या विधानाशी मी असहमत आहे, त्यामागची ही कारणं सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेली आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, जेव्हा या ठिकाणी सहमत आहात किंवा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो। त्या प्रसंगी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सुरुवातीला अचूक उत्तर लिहावं लागेल की मी या विधानाशी सहमत आहे की असहमत आहे, ते अचूक योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल। आणि त्या ठिकाणी आपण सहमत आहात असाल किंवा असहमत असाल तर त्यामागची समर्पक व योग्य कारण मीमांसा सुद्धा तुम्हाला करावी लागेल। ही कारणं देत असताना कारणासाठी 3 गुण आहेत, त्यामुळे किमान 3 किंवा त्यापेक्षा अधिक 4-5 याप्रमाणे जर आपण कारणं लिहिली तर निश्चितपणे अधिक चांगले होईल। एकंदरीत मित्र हो, निर्देशांक या प्रकरणाशी संबंधित खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा। या प्रश्नाशी संबंधित सर्व विधाने निर्देशांक या प्रकरणाच्या पाठीमागे स्वाध्यायामध्ये दिलेली आपण आजच्या तासामध्ये त्याचे उत्तर कसे बघा लिहावेत या संदर्भात चर्चा केली। निश्चितपणे यावर आधारित प्रश्न आला तर आपण अशा पद्धतीने परीक्षेत लिहाल आणि अधिकाधिक गुण प्राप्त कराल अशा प्रकारचा एक विश्वास व्यक्त करून आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपल्याला या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे। धन्यवाद।